त्या दिवशी मुंबईला गेला होता तुमच्या नेमणुकीचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला शिवतरे बाप्पू यांच्या हस्ते देण्यात आलं. त्यावेळेला बऱ्याच युवक तरुणांनी तुमच्याकडे प्रवेश केला आहे, काय सांगाल याच्या बाबतीत? एक लक्षात घ्या, बाप्पूंच्या विचारांवर, एकनाथ शिंदेंच्या विचारांवर प्रेरित होते आणि बाप्पूंचं नेतृत्व अशा पद्धतीने की फक्त सासवडमध्ये नाही, त्या दिवशी बारामतीमधले नगरसेवक, आता मी काय नावं सांगत नाही, बारामतीमध्ये नगरसेवक, माजी तालुका प्रमुख इंदापूर, माजी तालुका प्रमुख इंदापूरचे असंख्य कार्यकर्ते, दौंडचे असंख्य कार्यकर्ते बाप्पूंकडं प्रेरित होऊन त्यांनी एकनाथभाई शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बाप्पूंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. आणि असंख्य सासूडच्या आम्ही प्रवेश नंतर घेणार होतो, पण त्यावेळेस सासूडमधील एक युवक कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आहे असा वैष्णव जगताप ह्यांनी बाप्पूंकडे प्रेरित होऊन, बाप्पूंच्या विचारावर प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला आहे. दुसऱ्या पक्षाचा माणूस आला तर आपण समजू शकतो काहीतरी, परंतु एखादा युवक जो कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आहे, तो जर बाप्पूंच्या विचारांवर प्रेरित होऊन जर प्रवेश करत असेल तर बाप्पूंच्यात काहीतरी आहे ही गोष्ट उल्लेखनीय, आपण विचार केला पाहिजे. तुला काय वाटतंय, तू आज म्हणजे कुठल्याही पक्षात नव्हता, कॉलेज जीवन होतं तुझं, आणि आज तू पक्षामध्ये प्रवेश करतोय किंवा कुणाच्या वरिष्ठांच्या हातून प्रवेश घेतोय, तुला काय वाटलंय नक्की आपण का पक्षात प्रवेश करावा? जसं की दादा म्हणले तसंच त्याप्रमाणे की बाप्पूंच्या कामाची हे बघता, काय म्हणतात त्याला की व्याप्ती बघता किंवा बाप्पूंचं काम बघता, आम्ही सगळे बाप्पूंच्या शैलीला आकर्षित होऊन किंवा बाप्पूंना आकर्षित होऊन आम्ही म्हणजे बाप्पूंचं एक एकदम असं दाढाडीचं नेतृत्व आहे, त्या बाप्पूंच्या दाढाडीच्या नेतृत्वासाठी आम्ही बाप्पूंच्या पक्षामध्ये प्रवेश केला. तू आता काय करतोय नक्की? मी आता इथं वागिरे कॉलेजला शिकत आहे. काय वाटतं तुला, सेकंड इयरला आहेस तू, कुठल्या ह्याच्यातून आहे? बीकॉमला आहे. बीकॉममध्ये सेकंड इयरला आहेस, तुला काय वाटतंय मुलांनी, युवक तरुणांनी यापुढेही कुठंतरी कुठल्या तरी पक्षाला बांधील व्हावं किंवा पक्षाला साथ द्यावी किंवा पक्षासोबत काम करावं, किंवा तुझ्या तू मित्रांसोबत घेऊन जाणार आहे का तुझ्यासोबत आता मित्र? अवश्य मी माझ्या मित्रांना माझ्यासोबत नक्की आणेल, पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठल्या पक्षात जा किंवा जाऊ नका हे माझं म्हणणं नाही आहे, पण तुम्ही तुम्हाला जर कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या नेत्यासाठी काम करायचं असेल तर नक्की तुम्ही बाप्पूंकडे या. शिवतरे बाप्पू हा एकदम पुरंदर तालुक्यातील नाही तर पुरंदर हवेली तालुक्यातील एक एकदम असा दाढाडीचा नेता आहे, त्यामुळं बाप्पू इज ग्रेट. माझा तुला शेवटचा प्रश्न राहील, तू बाप्पूंकडे बघून आलाय की पक्ष पाहून आलाय की तुला काहीतरी काम करण्याची उमेद आहे म्हणून आलाय? तुम्ही जे तीन प्रश्न विचारले तिन्ही प्रश्न अगदी बरोबर आहेत मॅडम, तिन्ही पक्षांच्या संमतीनेच मी आलेलो आहे, म्हणजे बाप्पूंकडे बघून सुद्धा आलेलो आहे. मला काहीतरी काम करायचं आहे, मला माझं नाव मोठं करायचं आहे, माझ्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आहे, त्यामुळंच मी सुद्धा आलेलो आहे आणि पक्षामुळे सुद्धा आलेलो आहे. काय राहील तुझा अजेंडा पुढचा? काय आता बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या सूरजदादांच्या मार्गदर्शनाखाली काही कामं भेटतील ती कामं करण्याचा अजेंडा राहील आमचा.